ह्या आयफोनची किंमत मला पडली होती 1229 युरोला पडली आहे, म्हणजे साधारण ती 1,10,000 आसपास ही किंमत गेलेली आहे जर रुपीज मध्ये आपण कन्वर्ट केली तर. नमस्कार मंडळी, मी आहे भाविका पाटील. मी आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्रावरल्या खानदेशा भागाची. सध्या मी राहते जर्मनीत. मी जर्मनीतले छान छान व्हिडिओ आणत असते खास तुमच्यासाठी. आजचा व्हिडिओ देखील खास आहे. तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की मी iPhone 14 Pro घेण्यासाठी आलेली आहे. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी ॲपल स्टोर, जर्मनीतला ॲपल स्टोरही दाखवेल आणि आयफोन घेण्याची जर्नी जी आहे माझी तीही दाखवेल. तर खरं तर एक मराठी मुलगी म्हणून आयफोन घेणं, तेही एवढा महागाचा फोन घेणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी खूप सारं काय म्हणतात मेहनतही केली आहे ते घेण्यासाठी आणि खूप सारे धैर्य जमा केलं आहे की नाही आपण घेऊया, आपण स्वतःवरही थोडा खर्च करूया. फार दिवस झाले मला घ्यायचा होता स्वतःसाठी फोन, तर तो आज ती वेळ आली आहे आणि मस्त मी तो मोबाईल घेणार आहे. तर आता मी जाते आतमध्ये आणि तुम्हाला सर्व जर्नी दाखवते, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी माझी एक छोटी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती खूप खास आहे. तर प्लीज व्हिडिओ शेअरपर्यंत बघा आणि आयफोनची अनबॉक्सिंग देखील मी करणार आहे तेही तुम्ही बघा. चला बाय. तर हे आहे भव्य मोठं ॲपल स्टोअर, ॲपलचा लोगो इथं दिसतोय. तर हे सिटी सेंटरमध्ये आहे आणि भव्य असं त्याचं काय म्हणतात वॉल वगैरे आहे आणि त्या सर्व काचेच्या आहेत. तर आपण आता एंट्री करूया आणि खूप मोठा ॲक्च्युली ही जागा आहे. तर फ्रंट साईडला सर्व डिव्हायसेस वगैरे ठेवले आणि बॅक साईडला त्यांचं टेक्निकल टीम आहे आणि ते अपॉइंटमेंट वगैरे घेऊन यावं लागतं जर तुम्हाला काही टेक्निकली त्यांच्याशी बोलायचं असेल, काही इश्यूज असतील तर मग बॅक साईडला त्यांचं टेक्निशियन्स बसलेले असतात. तर ह्या फ्रंट साईडला बघा तुम्हाला दिसेल मोठी मोठी स्क्रीन्स, तर मॅकबुक, आयफोन, आयपॅड सर्वच काही तिथे आहे. तर मी मला आयफोन घ्यायचा आहे म्हणून मी आयफोन बघणार आहे. कॅमेरा इज ऑल्सो सेम. ओके ओके, सो इट जस्ट अबाउट द साइज. ओके, हियर यू हैव द सिनेमॅटिक मोड लाइक स्टैंडर्ड वीडियो फोटो. मी इन्फॉर्मेशन काढत होते आणि काना मात्र आमचा इथे शांत बसत नव्हता, तर तो पूर्ण हॉलमध्ये सायकल घेऊन फिरत होता. तर त्याचे पप्पा त्याला सांभाळत होते आणि हे सर्व करत असताना तुम्हाला इथे सर्व व्ह्यू दिसेल ऍक्च्युली. तर इथे सर्व डिव्हायसेस असतात ॲपलचे, तर ॲपलच्या वॉच पासून ॲपलचे एअरपॉड, मोठे हँडसेट, वॉच, आयपॅड, चार्जर, एव्हरीथिंग, म्हणजे ॲपलचं जे जे काही आपल्याला मिळतं ते सगळं इथे असतं आणि तुम्ही इथे ट्राय करू शकता. तुम्ही त्यांचे फीचर्स, तुम्हाला कुठले आवडत आहे ते फील घेऊ शकता. तुम्हाला काही कळत नाही तर तिथल्या एम्प्लॉईजला आपण सांगू शकतो की प्लीज मला इन्फॉर्मेशन हवी आहे, तर ते देखील आपल्याकडे येतात आणि ते छान अशी इन्फॉर्मेशन देतात आणि ते लँग्वेजचा काहीही इश्यू येत नाही कारण ते सगळे छान इंग्लिशमध्ये बोलत असतात. तर हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला डिव्हायसेस दिसतील आणि मॅक वगैरे जे मॅकबुक आहे त्याचे पण व्हरायटीज ऑफ मॅकबुक दिसतात, व्हरायटीज ऑफ कलर्स इथे असतात. तर भारी वाटतं म्हणजे ह्या मॅक स्टोरला येऊन. आणि जर्मनीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ॲक्च्युली, तर हे आपण हप्त्याने सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे दोन, आता जसा मी मोबाईल म्हणजे आयफोन मला घ्यायचा आहे तर तो 2 वर्षे हप्ते देऊन जरी मी घेतला तरी चालतं आणि त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे म्हणजे द्यावे नाही लागत आपल्याला. फक्त काही डिस्काउंट वगैरे असेल तर तो लागत नाही, पण नॉर्मल प्राईसवरच आपण हप्त्याने पे करू शकतो विदाउट एनी काय म्हणतात त्याला इंटरेस्ट. तर हे खूप छान आहे. तर मी कोणता फोन घेणार आहे, मी iPhone 14 Pro घ्यायचा विचार बनवलेला आहे आणि त्याचं मला अराउंड 59 युरो म्हणजे 59 युरो महिन्याला पडतील जर मी हप्त्याने घेतलं याला. तर मी आता विचार करणार आहे मला कशाने घ्यायचं आहे, कारण माझ्याकडे अमेझॉनचं कुपॉन पण आहे ज्याचं 200 युरो मी वापरू शकते आणि हे 2000 म्हणजे हप्त्याने जे घ्यायचं असेल 2 वर्षासाठी तर त्याचे काही क्लॉज पण आहेत की तुमचं डॉक्युमेंट इतक्या वर्ष व्हॅलिड पाहिजे, तुमची सॅलरी इतकी पाहिजे, तुमची म्हणजे जे विजाचे आहेत ते 2 वर्षापर्यंत व्हॅलिड पाहिजे, असं बरेच काही रूल्स आहेत. तर त्याच्यात ते आपण फिट व्हायला हवं तरच आपल्याला ते मिळतं. मी ऑनलाईन ऑर्डर केला होता, ॲपल स्टोअरमध्ये जाऊन तिथे कॉम्पिटिशन वगैरे बघून आले होते आणि माझ्याकडे काही ऑफर्स वगैरे होत्या त्याच्यामुळे मी अमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. तर मी आता त्याला ओपन करते आहे, माझं अनबॉक्सिंग आहे iPhone 14 Pro याचं. तर आतापर्यंत माझ्याकडे आयफोन होता पण तो 7 होता आणि तो देखील माझ्या कंपनीकडनं मिळाला होता, तर मी स्वतः स्वतःच्या पैशांनी घेतलेला हा माझा पहिलाच आयफोन आहे. तर आपण करूया त्याची अनबॉक्सिंग. मी खूप एक्सायटेड आहे त्याला यूज करण्यासाठी. तसं ना वापरतो.
photo. हा बॉक्स होता त्याच्यामध्ये असा बॉक्स आला आयफोनचा तर याच्यासोबत चार्जर नाही आली आहे, फक्त ही एक केबल आहे, हेडफोन्स पण नाही आहे. तर बस हे एक केबल आलं आहे. तर आता मी तुमच्या समोर ऍक्च्युली हे ओपन करते. तो आता सुरू होईल. 10:00 आहे आपला आयफोन सुरू. पहिला मेसेज आलाय, हॅलो कान हा, आपला आयफोन सुरू झाला. तर ह्या आयफोनची किंमत मला पडली होती 1229 युरोला पडली आहे, म्हणजे साधारण ती 1,10,000 आसपास ही किंमत गेलेली आहे जर रुपीज मध्ये आपण कन्वर्ट केली तर. जे काही नवीन व्हिडिओज येतील ते ह्या आयफोन वरून येतील, तर म्हणून एन्जॉय करा नवीन ब्लॉग्स. आणि तुम्हाला अनबॉक्सिंग मी दाखवलंय, जर हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ॲपल स्टोअर आणि माझा हा घेतलेला आयफोन, तर प्लीज या व्हिडिओला खूप सारे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.